रुपाने टू डॅम टेलिंग स्पीच ऑन शिवजयंती इन मराठी विद द चारदे देवत माता सरस्वती आपल्या शाळेचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली स्त्री शाळेची उभारणी करणारे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्वराज्याला दिशा दाखवणारी माँ जिजाऊ रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो. ज्या माणसाने महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास बदलून टाकला तोच माणूस म्हणजे श्री 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 क्षत्रिय कुलवत्सल श्रीमंत योगी योगी राज छत्रपती शिवाजी महाराज. अशा या दैवताचा जन्म तो सोनेरी दिवस म्हणजे आजपासून 391 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महान माणसाचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी होते. त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच भीम रामायण महाभारत यांच्या वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांना तिथूनच प्रेरणा मिळाली, त्यांना एक नवीन उमेद मिळाली. दिवस जात होते, महाराज मोठे मोठे होत चालले होते व ते अनेक विद्या पारंगत करत होते, जसे संस्कृत, भालाफेक, घोडस्वारी, तलवारबाजी. त्यांनी वयाच्या 15 वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी लगेच स्वारी काढली. नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी पहिला किल्ला जिंकला, तो किल्ला म्हणजे तोरणा. तोरणागडानंतर त्यांनी हर एक वेगवेगळे किल्ले जिंकण्यास सुरुवात केली, जसे प्रतापगड, सिंहगड, लोहगड, विशालगड असे वेगवेगळे किल्ले त्यांनी जिंकण्यास सुरुवात केले. दिवस जात होते, तसे तसे स्वराज्यही मोठे चालले होत होते. त्यांच्या विरोधात इंग्रज, पोर्तुगल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल अशा वेगवेगळ्या सत्ता होत्या. त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्या पराक्रमामध्ये अफजल खानाशी वैर, शाहिस्त खानाची फजिती, आग्र्यातून सुटका व असे अनेक त्यांनी पराक्रम गाजवले. त्यांनी सुरतवर सुद्धा रेड मार छापा मारला, पण त्या छाप्यात त्यांनी कोणत्याही मंदिराला व कोणाही स्त्रीची आबरू लुटली नाही. त्यांनी मुठभर मावळ्यात खूप मोठे मोठे युद्ध जिंकले. त्यांच्या साथ देणारे मावळेच म्हणजे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे असे वेगवेगळे मावळ्यांनी त्यांनी स्वराज्य स्थापनेत मदत केली. त्यांच्या जीवनातला एक परत एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे घोडे. घोडे त्यांनी 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अनेक घोडे वापरले. त्यातले काही घोडे म्हणजे 7 घोडे, त्यांनी त्यांना 7 घोडे खूप प्रिय होते. ते घोडे पहिला घोडा मोती, दुसरा विश्वास, तिसरा गजरा, चौथा रणबीर, पाचवा कृष्णा, सहावा तुरंगी आणि सातवा होता ती इंद्रायणी. असे त्यांनी घोड्यात वापरले. त्यांनी मोठे मोठे युद्ध जिंकले व अखेरचा श्वास 50व्या वर्षी घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय शिवराय, जय भवानी.